मॉर्निंग ऑल ऑफ यू. ऍक्च्युली हे लेक्चर आपल्याला दुपारी म्हटलं त्याच्यामुळं ऑल आफ्टरनून ऑल ऑफ यू असं म्हणतो मी. चला, आपण लास्ट लेक्चरला बऱ्याच काही कन्सेप्ट पाहिलेल्या होत्या. आज आपल्याला पाहायचंय बायो जिओ केमिकल सायकल. काय पाहिजे आपल्याला? बायो जिओ केमिकल सायकल. बायो जिओ केमिकल सायकल. तर या बायो जिओ केमिकल, बायो जैव, जिओ भू म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम कडून जमिनीत जाणारे किंवा जमिनीकडून मायक्रो ऑर्गॅनिझम इव्हन ॲटमॉस्फिअरमध्ये येणाऱ्या ही जी सायकल आहे, आणि केमिकलच्या स्वरूपात मायक्रोब्सकडनं जिओ भू जमिनीकडनं मायक्रोब्सकडून ॲटमॉस्फिअरमध्ये केमिकलच्या फॉर्ममध्ये एनर्जीच्या फॉर्ममध्ये येणाऱ्या कन्सेप्टला आपण बायो जिओ केमिकल सायकल असं म्हणू शकतो. तर या सायकलमध्ये काय काय दिलेलं आहे पहा. पहिलं आहे सॉईलमध्ये काय काय कन्वर्शन होते. कन्वर्शन ऑफ लिथोस्फिअर इन टू रॉक. लिथोस्फिअरमध्ये रॉकचं कन्वर्शन होते. बघा, डायग्राम अशी आहे आपल्याकडं. इंटरॅक्शन ऑफ हायड्रोस्फिअर ॲटमॉस्फिअर लिथोस्फिअर विथ द बायोस्फिअर. इंटरॅक्शन ऑफ हायड्रोस्फिअर ॲटमॉस्फिअर लिथोस्फिअर विथ द बायोस्फिअर तर हे सगळं आहे इंटरॅक्शन बिटवीन. आता इंटरॅक्शन कोणाकोणाचं आहे? इंटरॅक्शन ऑफ हायड्रोस्फिअर. येते लक्षात? इंटरॅक्शन ऑफ हायड्रोस्फिअर. हायड्रोस्फिअरचं मिनिंग काय माहिती आहे तुम्हाला? हायड्रोस्फिअर ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर जलावरण. हायड्रोस्फिअर याला आपण म्हणू जलावरण. ओके, ॲटमॉस्फिअर वातावरण. बायोस्फिअर जीवावरण. ओके, आणि लिथोस्फिअर. लिथोस्फिअरचा मीनिंग आहे पहा शिलावरण. लिथोस्फिअर शिलावरण. ऍक्च्युअली या शब्दांचा आपल्याला सेमी मीडियम असेल, इंग्लिश मीडियम असेल या विद्यार्थ्यांना याचा काही अर्थार्थी संबंध नाही. तरी पण बऱ्याच जणांना जल म्हटलं पाणी याच्याशी संबंधित येतो, जीव म्हटलं जीवाशी संबंधित येतो, वातावरण माहिती आहे, शिलावरण म्हणजे ज्यामध्ये खूप सारे ऑब्जेक्ट तयार होतात. शिला, शिला म्हणजे शीळ किंवा दगड या स्वरूपात आपण त्याचं ऑब्झर्वेशन करतो, म्हणून याचा मिनिंग लिहिलेला आहे. आता या ठिकाणी काय आहे, हे जे कन्वर्शन आहे, हा जो पट्टा आहे, या पट्ट्याचं जे कन्वर्शन आहे हे बेसिकली कुठून येतं माहिती आहे का? कन्वर्शन ऑफ लिथोस्फिअर इन टू द रॉक सॉइल. कन्वर्शन ऑफ लिथोस्फिअर इन टू रॉक सॉइल. बघा, लिथोस्फिअर इथं काय दिलं? शिलावरण. शिला म्हणजे दगड, म्हणजे कन्वर्शन ऑफ लिथोस्फिअरचं पुन्हा नंतर रॉक सॉइलमध्ये, खडकाळ जमिनीमध्ये, म्हणजे नंतर त्याचं सॉइलमध्ये कन्वर्शन होतं, कारण दगड हा फुटून 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 पुन्हा त्याचं मातीमध्ये कन्वर्शन होतं.
म्हणजे हे जे सगळे स्पियर्स आहेत, लिथोस्पियर, बायोस्पियर, हायड्रोस्पियर, त्याच्यानंतर हे झालं सॉइलमध्ये असणारं बेसला, याच्यावरती आहे हायड्रोस्पियर ॲटमॉस्फिअर इंटरॅक्शन अँड ॲटमॉस्फिअर इन्व्हायरमेंट इंटरॅक्शन. हायड्रोस्पियर ॲटमॉस्फिअर ATMOS ॲटमॉस्फिअर इंटरॅक्शन आणि दुसरी बाजू आहे हे ॲटमॉस्फिअरशी रिलेटेड आहे आणि दुसरी बाजू आहे ॲटमॉस्फिअर इन्व्हायरमेंट इंटरॅक्शन. या बाजूला ॲटमॉस्फिअर ॲटमॉस्फिअर हायड्रोस्फिअर ॲटमॉस्फिअर इंटरॅक्शन ॲटमॉस्फिअर इन्व्हायरमेंट इंटरॅक्शन. ओके, तर आता थोडंसं काळजीपूर्वक पहा. आपण जनरली हायड्रोस्फिअर आणि ॲटमॉस्फिअर याचं इंटरॅक्शन कसं होतं, एन्व्हायरमेंटमध्ये जर मॉइश्चर कमी पडायला लागलं, ड्राय एअर व्हायला लागलं, तेव्हा या ठिकाणी हायड्रोस्फिअरमधून खूप साऱ्या वेपर्स ॲटमॉस्फिअरमध्ये ॲड होतात. आणि जेव्हा ॲटमॉस्फिअरमध्ये मॉइश्चरचं प्रमाण वाढतं, त्यावेळेस त्या मॉइश्चरचं कन्व्हर्शन हायड्रोस्फिअरमध्ये होतं, म्हणजे रेन वॉटरमध्ये कन्व्हर्शन होतं. इकडे आहे ॲटमॉस्फिअर टू इन्व्हायरमेंट. आता ॲटमॉस्फिअर म्हणजे तुम्हाला दिलेलं ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण, आणि वातावरण म्हणजेच इन्व्हायरमेंट आहे. येते का लक्षात? म्हणजे हे जे सगळं इंटरॅक्शन आहे, हे सर्व इंटरॅक्शन आपण या टॉपिकमध्ये डिटेल पाहणार आहोत. मुद्दा लक्षात आलाय सगळ्यांना? आता मुद्दा लक्षात आलाय सगळ्यांना? क्लिअर लक्षात आलेलं आहे? ओके, इंटरॅक्शन कोणाचं आहे? इंटरॅक्शन ऑफ लिथोस्फिअर. आता लिथोस्फिअरचं इंटरॅक्शन इकडं आहे. इंटरॅक्शन ऑफ हायड्रोस्फिअर ॲटमॉस्फिअर लिथोस्फिअर विथ बायोस्फिअर, म्हणजे या सगळ्यांचं बायोस्फिअरशी रिलेशन आहेच आहे, कारण बायोशिवाय जीवाशिवाय त्याचं काही होणारच नाही. कारण हा कन्सेप्ट काय, बायो जीव, जिओ भू, केमिकल सायकल, म्हणजे हे एक प्रकारची एनर्जी कशी ट्रान्सफर होते हे आपल्याला या टॉपिकमध्ये पाहायचं आहे. चला जाऊयात. गो थ्रू द एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टम इन वन वे. इकोसिस्टममध्ये एनर्जी ही वन वे येते, जस्ट लाईक अ सन. अँड द फ्लो ऑफ न्यूट्रियंट्स इन सायक्लिकल. पण एनर्जी जरी वन वे येत असेल, तर न्यूट्रियंट्स मात्र सायक्लिकल फॉर्ममध्ये रोटेट होतात. कारण बघा, एनर्जी कोणाकडनं येते? सनकडनं. ही वन वे आहे, ती वापस जात नाही. मान्य आहे ना? कि बाबा, जी एनर्जी येते आपल्याकडं ती सनकडनं येते. सनकडनं काय, प्रोड्युसर फूड प्रिपेअर करतात, त्या प्रोड्युसरकडं खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी प्रिझर्व असते. ती एनर्जी आपण घेतो आणि मग आपल्याकडनं दुसऱ्याकडं, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडं, तिसऱ्याकडून चौथ्याकडं, ही सर्व एनर्जी ॲटमॉस्फिअरमध्ये फिरत राहते. पण ही एनर्जी पुन्हा वापस सनकडं जात नाही. तिकडनं फक्त एनर्जी येत राहते, तिकडं वापस काही जात नाही. देअरफोर दॅट इज कॉल्ड ॲज वन वे. एनर्जी ट्रान्समिशन फ्रॉम द सन इज वन वे. येते का लक्षात? द फ्लो ऑफ न्यूट्रियंट्स इज सायक्लिकल. पण न्यूट्रियंट्स मात्र वन वे नाहीत. न्यूट्रियंट्स हे सायक्लिकल फॉर्ममध्ये ट्रान्सफर होतात. बघा का, आता आपणच पहा, आपण खूप सारे, म्हणजे आपण व्हेजिटेरियन असाल, नॉन व्हेजिटेरियन असाल, आपला सगळा खूप सारा डाएट आहे, म्हणजे खूप सारे कंटेंट आपल्या आहारामध्ये असतात, आपल्या डाएटमध्ये असतात. दॅट्स वाय दॅट इज कॉल्ड ॲज बॅलेन्स्ड डाएट. म्हणूनच आपण त्याला बॅलेन्स डाएट असं म्हणत असतो.
मग हा जो डाएट आहे, हा जो आहार आहे, हा जो डाएट आपण जर वेगवेगळ्या कन्स्टिट्युएंटकडनं घेतले नाही तर आपल्याला प्रॉब्लेम येतात. दॅट्स वाय वी टेक द डिफरंट टाईप्स ऑफ न्यूट्रियंट्स फ्रॉम द डिफरंट प्रोड्युसर्स, वेगवेगळ्या प्रोड्युसर्सकडनं. इवन सम अमाऊंट ऑफ न्यूट्रियंट्स ॲक्सेप्ट फ्रॉम द कन्झ्युमर, जस्ट लाईक दोज कन्झ्युमर विच इज डिपेंड्स अपॉन हर्बीवोरस. म्हणजे आपण मांस खातो, मांस हे कोणाकडनं घेतो? कन्झ्युमरकडनं. लक्षात येते का? मांस हे कन्झ्युमरकडनं घेतो. म्हणजे आपण गोटचं मांस खातो, आता ते हर्बीवोरस आहेत पण ते कन्झ्युमर आहेत, कारण ते हर्बीवोरसवरती डिपेंड्स आहेत. म्हणजे जे प्रोड्युसरवरती डिपेंड्स आहेत, मग कन्झ्युमरकडनं मांस घेतो. म्हणजे बऱ्याचशे गरजा आपल्याकडनं, कन्झ्युमर्सकडनं, इवन काही गरजा प्रोड्युसरकडनं कम्प्लीट होतात. आणि मग हे न्यूट्रियंट्स बऱ्याच कंटेंटकडनं आपल्याकडं, आणि मग आपल्याकडनं जेव्हा आपण डेड होतो, आपण डेड झाल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये बरेचसे जे काही कन्स्टिट्युएंट्स आहेत ते सॉइलमध्ये डिफरंट मायक्रोब्स जेव्हा डिकम्पोज करतात किंवा आपल्याला बर्न केलं जातं, त्यावेळेस बरेचसे कंटेंट्स सॉइलमध्ये ॲड केले जातात किंवा ॲड होतात. ही एक प्रकारची सायकल आहे, ही एक प्रकारची सायकल आहे, त्याला म्हणायचं न्यूट्रियंट सायकल. ऑल द ऑर्गॅनिझम नीड न्यूट्रियंट्स फॉर देअर ग्रोथ. हे तर आत्ताच मी म्हटलं, प्रत्येक ऑर्गॅनिझमला स्वतःच्या ग्रोथसाठी, स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी न्यूट्रियंटची गरज असते. ऑल नो अबाउट दॅट वन, एव्हरी वन. आता आपण लॉकडाऊन आहे, बरेच जण वेगवेगळे डाएट घेत आहेत. का घेतात? आजारी नाही पडले पाहिजे, यासाठी डिफरंट टाईप्स ऑफ डाएट वी हॅव टेकिंग फॉर डिफरंट पीपल्स. मग कुणी जर एजड असतील तर त्यांचा डाएट डिफरंट असेल, कुणी यंग असतील तर त्यांचा डाएट डिफरंट असेल, बट एव्हरी वन रिक्वायर्ड न्यूट्रियंट्स. प्रत्येकाला न्यूट्रियंट्सची गरज आहे, आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी आपण मग मांस खातो, भाज्या खातो, पोळीभाजी खातो, वरण भात खातो. म्हणजे या सगळ्या कन्स्टिट्युएंट्सकडनं डिफरंट टाईप्स ऑफ न्यूट्रियंट्स वी विल प्रोव्हाइड फॉर अवर ग्रोथ, अवर डेव्हलपमेंट, अवर एनर्जी नीड. ऑल दीज कंडिशन्स, ऑल दीज रिक्वायरमेंट इज फुलफिल फॉर द न्यूट्रियंट्स. म्हणजे ही सगळ्या गरजा तुमच्या न्यूट्रियंट्सकडनं फुलफिल होतात. म्हणून प्रत्येक न्यूट्रियंट्स, प्रत्येक ऑर्गॅनिझमला न्यूट्रियंटची आवश्यकता आहे. स्टडी द व्हेरियस कंपोनंट्स इन द फिगर गिवन अलॉंग साईड अँड एक्सप्लेन द बायोजिओकेमिकल सायकल इन अवर ओन वर्ड. आता बाजूला तुमच्याकडे अशाच प्रकारची सायकल दिलेली आहे असं म्हणणं आहे, आणि याचं तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये डिस्क्रिप्शन करायचं आहे. जलावरण विच इज प्रेझेंट ऑन द ग्राउंड, लक्षात घ्या, जलावरण विच इज प्रेझेंट ऑन द ग्राउंड देअर इन द रेनी सीझन. हे आवरण कुठलं आहे? ऑन द सर्फेस ऑफ अर्थ और अराउंड द सर्फेस ऑफ अर्थ. शिलावरण इट इज जस्ट लाईक अ हिल, जस्ट लाईक बिलो द सी, बिलो द ओशियन, दॅट इज कॉल्ड एज. हा जीवावरण ऑन द सर्फेस ऑफ अर्थ और इन द वॉटर, बिलो द वॉटर, देन जीवावरण. त्याच्यानंतर हे सगळं इंटरॅक्शन झालं. ॲटमॉस्फिअर अबाउ द सर्फेस ऑफ अर्थ इन्क्लुडिंग ऑल द कन्स्टिट्युएंट इज कॉल्ड एज ॲटमॉस्फिअर. त्याच्यानंतर आहे तिकडे ॲटमॉस्फिअर इन्व्हायरमेंट इंटरॅक्शन, हायड्रोस्फिअर ॲटमॉस्फिअर इंटरॅक्शन, अँड कन्व्हर्शन ऑफ लिथोस्फिअर इन टू रॉक सॉइल. तर हे सगळं डिस्क्रिप्शन अशा प्रकारे आपण मेन्शन करू शकतो. बघा, हे सगळं एकत्रित, सगळे आवरण म्हणजे एक युनिव्हर्स आहे. क्लियर? हे सगळे आवरण म्हणजे एक युनिव्हर्स आहे, जग आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि मग या युनिव्हर्समध्ये, या युनिव्हर्समध्ये सम प्लेसेस, दॅट मीन्स 70% इन द युनिव्हर्स, 70% वॉटर इज देअर. बिलो वॉटर दॅट इज कॉल्ड अज लिथोस्फिअर और सम हेली एरिया हिल, देन सम स्टोनी एरिया दॅट इज कॉल्ड एज लिथोस्फिअर. बिलो द ओशियन, देन ऑन द सर्फेस ऑफ अर्थ ऑल्सो देअर इज अ लिथोस्फिअर, देन बायोस्फिअर. एव्हरीवेअर द मायक्रोब्स अँड द ह्युमन बिंग्स, सो ह्यूज ॲनिमल्स अँड व्हेरी मायक्रो ॲनिमल्स, ऑल दीज आर इन्क्लुड्स इन अ बायोस्फिअर. And all are living organism, biotic factor, abiotic factor, all includes in the particular area, in the particular places, that all includes in called as atmosphere. Now,
hydrosphere. Hydrosphere, the place is there, so many maximum amount of water is a deposit around the surface of earth, that is called as hydrosphere. तर अशा प्रकारचं तुम्ही एक्सप्लेनेशन देऊ शकता. द सायक्लिकल फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स विद अन इकोसिस्टम इज कॉल्ड ॲज सायक्लिकल फ्लो. इकोसिस्टीममध्ये सायकलच्या फॉर्ममध्ये न्यूट्रिएंट्स फ्लो केले जातात एकाकडून दुसऱ्याकडं. इकोसिस्टीममध्ये न्यूट्रिएंट सायक्लिकल फॉर्ममध्ये फ्लो केले जातात. त्या सायक्लिकल फॉर्म ऑफ इकोसिस्टीमला बायो जिओ केमिकल सायकल असं म्हटलं जात. ओके, लक्षात आले इथपर्यंत बायोजिओ केमिकल सायकलचं काही शंका आहे? चला ठीक आहे, आणखीन खूप काही आहे बायोजिओ केमिकल सायकलमध्ये, तर या ज्या राहिलेल्या कन्सेप्ट आहेत आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात. तूर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. थँक्यू, थँक्स अ लॉट.